बजाजनगर येथील मुख्य रस्त्याचे उद्घाटन खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. बजाजनगर येथील मुख्य रस्त्याच्या कामाचे उद्घाटन रविवारी रोजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खैरे यांनी विरोधकांवर ताशेरे ओढत विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न इतरांनी करू नये, त्याचप्रमाणे जनतेनेही विकास कामे करणाऱ्या शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे. एक वेळ मला विसरा, आमदार संजय शिरसाट यांना विसरा, मात्र शिवसेनेला कधीही विसरू नका, असे आवाहन खैरे यांनी यावेळी केले. एमआयडीसीच्या अधिकारावर काँग्रेसचं राज्य होता, आता तर आपलं राज्य आहे. मी तुम्हाला हे म्हणत नाही की तुमचं काही डेव्हलपमेंट होऊ नये, डेव्हलपमेंटसाठी चंद्रकांत खैरे आहे आणि अनेक सतत त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी मदत करत असतो. पण दुःख असं होतं की त्यावेळेस इथे निवडणुका लागतात, त्यावेळेस दमदमी त्यांना लावले जातात आणि त्यावेळेस दुसऱ्याच कोणी उभे राहतात. आणि मला या ठिकाणी सांगा की जे ग्रामपंचायतमध्ये पडलंय त्यालाच सांग, म्हणजे ग्रामपंचायतमध्ये आपण त्यांना पाडलं काय, कुठे हिंदुत्वाची भूमिका कुठे गेली त्यांची? हिंदुत्वाची भूमिका मी मंदिरं तुमची त्या ठिकाणी, माता भगिनी रडतात, मी त्या ठिकाणी गेलो, पोलिसांनी केलं. तुमच्या माहितीसह सांगतो, देशामध्ये बजाजनगरला त्या ठिकाणी पूर्णपणे मारामारी केल्यानंतर सगळं स्टॉप केल्यानंतर मंदिर एकही देशात तुटलं नाही, फक्त ह्या याच्यामुळे. परंतु आमदार म्हणून ज्या दिवसापासून या बजाजनगरमध्ये काम करतो त्या टायमाला प्रत्येकाला सांगत असतो, तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही पक्षात काम करा, कोणत्याही गटात काम करत असाल तर मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही. परंतु जेव्हा बजाजनगरच्या विकासाचा वेळ येईल, जेव्हा बजाजनगरच्या विकासाची टाईम असतो, त्या टायमाला सर्वांनी एकत्र आलं पाहिजे अशी माझी भावना कालही होती, आजही आहे, उद्याही राहणार. म्हणून बजाजनगरच्या विकासामध्ये कोणतंही राजकारण नसावं असं माझं मत आहे. माणूस खूप ताकदीनं काम करतो आणि नंतर त्याच्या जवळ कधी अपयश नाही आणि त्या ताकदीनं पुन्हा एकदा शिवसेना या बजाजनगरच्या कामासाठी लागलेली, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. पक्ष फक्त निवडणुकीला झेंडे फडकवत असते, संधी साधू राजकारण करत असते, एखादं काम मंजूर होणारे माहिती असलं म्हणून आंदोलनाची भूमिका घेत असतील, मात्र अशा पद्धतीनं टाळूवरचं लोणी खाणारी शिवसेना नाही. शिवसेना जे काही असेल ते स्वभाव करते. अपयश आलं, आमचं अपयश आहे आणि अपयश धुवून काढण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सहकार्याने, आमची जबाबदारी आहे. आणि त्या हेतून शिवसेना या मतदारसंघात आपले लोकप्रिय आमदार संजयजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली निश्चित मोठ्या ताकदीनं येणार काम करणार आहे. आज आपल्यालाही चांगल्या पद्धतीनं माहित आहे, ग्रामपंचायतीचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, काही जण जिल्हा परिषदेचे राहून गेलेले, नगरपालिकेचे सुद्धा, नगर महापालिकेचे सुद्धा नगरसेवक आहे. एखाद्या कामाला 5 लाख, 2 लाख, 3 लाख मंजूर करायलाही आत्ताच्या घडीला एवढी परिस्थिती अवघड आहे. कोणतंही बघा, केंद्राचं काम असो, राज्याचं काम असो, साधं ग्रामपंचायतीचं काम असो, इथं सरपंच पण बसलेले असतील, 2 ग्रामपंचायतीचे इथं सरपंच आहे. निधीची उपलब्धता कुठे होत नाही, थोडी सुद्धा निधी लवकर मिळत नाही. सरकारच्या घोषणा मोठ्या मोठ्या होतात, राज्य सरकारच्या असेल, केंद्र सरकारच्या असेल, घोषणा मोठ्या प्रमाणावर होतात, परंतु प्रत्यक्षात जनतेपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी पोहोचणं अतिशय अवघड परिस्थिती आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदकुमार घोडे, माजी महापौर विकास जैन, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, उपनगराध्यक्ष किशोर कच्चवाह, तालुका प्रमुख बप्पा दळवी, सरपंच महेश भोंडवे, उपसरपंच हौसाबाई पाटोळे, उपतालुका प्रमुख सचिन गरड, पंचायत समिती सदस्य राजेश साळे, तालुका संघटक जयश्री घाडगे, सहाय्यक अभियंता बी एस दीपके, तिसगावचे उपसरपंच विष्णू जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिकांची उपस्थिती होती.